शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर वाघजोरे, आंतरराष्ट्रीय कीटक तज्ज्ञ. आज डाळिंबाच्या बाबतीत, डाळिंबाची जमीन कशी पाहिजे की जेणेकरून आपल्याला तेल्या रोगाचा तिथं सामना करावा लागत नाही, डाळिंबाला पाणी कशा पद्धतीने पाहिजे की जेणेकरून तेल्या रोगापासून आपलं संरक्षण होता येईल. जमीन आणि पाणी ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बऱ्याच वेळाला काय होतं, शेतकरी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करतात, अनेक बागांना व्हिजिट देतात, अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेतात, डाळिंबाची शेती ते करतात, डाळिंब लागवड करतात आणि झाडं पण तयार करतात, एकदम सुंदर बहार पण धरतात. परंतु बहार धरल्यानंतर तेल्या येतो आणि तेल्या आल्यानंतर त्यांचं डोकं बंद पडतं आणि हे सगळं झाल्यानंतर सगळा खर्च करून झालेला असतो. आणि हा खर्च झाल्यानंतर जर तेल्या आलं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान जर झालं, तो खूप नाराज होऊन जातो आणि मग तो कधी नशिबाला, कधी डाळिंब शेतीला, कधी अनेक प्रकारे असं तो दळ द्यायला लागतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, डाळिंब शेती करत असताना डाळिंबासाठी जमीन आणि पाणी खूप महत्त्वाचे. आता तेल्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी याचा कसा संबंध येतो हे पहिलं समजून घ्या. जर चांगल्या निचऱ्याची जमीन असेल, जमिनीची लेवल चांगल्या पद्धतीने असेल, टेबल टॉप जमीन असेल, तर अशा बागांमध्ये निचऱ्याची जमीन असेल तर काहीच अडचण येत नाही. परंतु निचरा जर होत नसेल आणि जमीन चढ उताराची जर असेल, तर मग तिथं प्रॉब्लेम येतो. चढाच्या जागी जे आहे पाणी व्यवस्थित बसत नाही, उताराच्या बाजूला जास्त पाणी बसतं आणि जिथं जास्त पाणी झालं तिथं सूत्रकृमी वाढतात आणि सूत्रकृमी वाढलं की मग तिथं कुपोषण होतं आणि कुपोषण झालं का एकतर झाडांची मर किंवा सूत्रकृमीमुळं कुपोषणामुळं तेल्या रोग हे त्याचं बागेचं फिक्स होऊन जातं. आणि टेबल टॉप जमीन जर असेल आणि नेचऱ्याची जमीन असेल तर पाणी कमी अधिक जरी झालं तरी पाणी खाली पर्क्युलेशन होऊन जातं आणि त्याच्यामुळं ओलावा जो आहे सारखा टिकून राहत नाही, वापसा कंडिशन निर्माण होते आणि त्याच्यामुळं अशा जमिनीमध्ये तेल्या रोग जो आहे सहजासहजी येत नाही आणि आला पण तरी तो रिकवर होऊन जातो. तर अशा पद्धतीने जमिनीचं महत्त्व जे आहे तेल्या रोगामध्ये खूप आहे. आता दुसरी गोष्ट, पाणी क्षारयुक्त पाणी असेल आणि क्षारयुक्त जर पाणी असेल तर अशा क्षारांमुळं कॅल्शियमचं डिपॉझिशन जमिनीमध्ये सारखं होत राहतं. जमिनीमध्ये कॅल्शियम जास्त वाढला की तो इतर अन्नद्रव्य जे आहे त्यांची उपलब्धता होऊ देत नाही. जसं फॉस्फरस असेल, नायट्रोजन असेल, पोटॅश असेल, झिंक असेल, ही एवढी अन्नद्रव्य, सल्फर आहे, ह्या एवढ्या अन्नद्रव्यांची उचल जी आहे डाळिंबागेमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जर जास्त असेल तर तिथं होत नाही. आणि कॅल्शियमचंमुळं उचल न झाल्यामुळं कुपोषण झाडाचं होतं आणि कुपोषित बागेमध्ये त्याला रोग निश्चित येत. दुसरी गोष्ट, कॅल्शियम जमिनीत जर जास्त असेल तर तिथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची वाढते आणि पाणी जास्त जमिनीची धरून ठेवण्याची क्षमता वाढली की अशा बागेमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होतो. सूत्रकृमी वाढले की कुपोषण होतं, मुळी कुजते आणि कुपोषण झालं की मग तिथं त्याला रोग येतो असं हे समीकरण आहे. आता निचऱ्याची जमीन जिथं असते तिथं सूत्रकृमी वाढत नाही, तो ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर वापसा कंडिशन मेंटेन करणं ते आपल्याला करणं शक्य आहे. आणि जिथं थोडीफार डीप सॉईल जमीन असेल तिथं मल्चिंग वगैरे जर व्यवस्थित लावलं तर तिथं पण पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो, तिथंसुद्धा सूत्रकृमी जे आहे चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येतो. आणि सूत्रकृमी नियंत्रणात आला की त्याला रोग पण नियंत्रणात राहतो. म्हणजे त्याला रोगाचं कारण हे म्हणजे तुमची झाडाची प्रतिकारशक्ती कमी होणे आणि प्रतिकारशक्ती झाडाची कमी होण्यामागचं कारण म्हणजे कुपोषण आणि कुपोषणाचं कारण म्हणजे सूत्रकृमी आणि सूत्रकृमीचं कारण म्हणजे तुमचं जमीन आणि पाणी, असं हे कोऑर्डिनेशन आहे. आणि म्हणून आता अशा जमिनीमध्ये जर लागवड केली असेल तर त्याच्यातून आपल्याला कशी सुटका करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. मग आता कॅल्शियमचं प्रमाण जमिनीमध्ये जास्त आहे, मग अशा जमिनीमध्ये आपण मल्चिंग लावलं पाहिजे. आणि मल्चिंग लावल्यानंतर किंवा झाडाचा पालापाचोळा बाकीचा जो असेल त्याचं कुट्टी करून किंवा मक्याच्या चाऱ्याची कुट्टी करून त्याचं मल्चिंग लावणे आणि ते मल्चिंग लावलं की त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर
फॉस्फेट सॉल्युबलाइजिंग बैक्टेरिया, पोटॅश मॉबिलाइजिंग बैक्टेरिया, अश्वमेधचे जे आहेत एनपीके बैक्टेरिया, अझोटो एन बूस्टर, पी बूस्टर आणि के बूस्टर, एकरी एक एक लिटरच आपण मल्चिंग लावल्यानंतर ट्रेंचिंग करायचे. त्याच्यानंतर सूत्रकृमी होऊ नये म्हणून निमॅटो प्रोटेक्टर एकरी एक लिटर जे आहे त्याचं ड्रिंचिंग मल्चिंग झाल्यानंतर करून द्यायचं. आणि नंतर परत हे मल्चिंग जे लावलेलं असतं हे कुजून परत त्याचं खत तयार झालं पाहिजे, त्याच्यासाठी रिप्लेस एकरी एक लिटर जे आहे ड्रिंचिंग करेल. अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितपणे जमीन जे आहे सुपीकता वाढते, ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. ऑर्गॅनिक कार्बन वाढला म्हणजे बुरशी बॅक्टेरिया तिथं बेनिफिशियल जे आहे त्यांचं पण सर्वाइवल येतं, आणि ते सर्वाइव झाले की निमॅटोड जो आहे त्याला नियंत्रणाचं काम करणं सोपं जातं. मुळकुज जी होते, मुळकुजीला कारणीभूत ज्या बुरशी आहेत, मग त्याच्यामध्ये फ्युझारियम असेल, पिथियम असेल, तर ह्या बुरशींचं पण नियंत्रण आपल्याला करता येतं. आणि कुपोषण झाडाचं थांबवणं शक्य होतं. झाडाचं कुपोषण थांबवणं हेच टॅलिया रोगामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते जर आपण करण्यात यशस्वी ठरलो तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, आपण माझा व्हिडिओ आज ऐकला तो शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि बेलचं आयकॉन बटन दाबून आपल्याला नोटिफिकेशन येतील. धन्यवाद.